हॅलो फ्रेंड्स, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। तर आता सकाळची वेळ आहे आणि सकाळचा हा उकळतो आहे चहा। चहा बनवते आहे मी समीक्षासाठी, कारण तिला स्कूलला जायचं आहे, त्यासाठी मग तिच्या नाश्त्यासाठी मी चहा बनवलेला आहे। आणि त्याच वेळेला मी चहा उकळेपर्यंत म्हटलं आता थोडंसं पीठ मळून घ्यावं, कारण पीठ मळून चपात्या बनवायच्यात। तर आज मी समीक्षासाठी चपात्या बनवणार आहेत आणि मस्तपैकी, कारण माझ्या आता चपाती बनवायची सवय जी आहे ती मोडलेली आहे आणि माझ्याकडे भाजी वगैरेच असते, तर चपात्या कधीतरीच माझ्या वाट्याला येतात सकाळची, जर समीक्षाला स्कूल असेल आणि प्रांजलला नसेल तर। तर आता मी इथं चपात्या बनवायला घेते आहे आणि मस्तपैकी मी पीठ मळून घेते। तर आज येणार आहेत सासू सासरे आपले, तर सासू सासरे येणार आहेत, त्याच्यासाठी मग म्हटलं की सकाळपासूनच घाई होती, म्हणजे पटापट काम आवरणं, घर व्यवस्थित आपलं दिसलं पाहिजे, सासूबाई आल्यानंतर त्यांना असं कळलं पाहिजे की हां व्यवस्थित ठेवलं, इतक्या दिवसापासून व्यवस्थित ठेवलेलं घर ते तसंच्या तसंच आहे, त्यासाठी आमची आवरावर चाललेली आहे सकाळपासूनच। तर इथं शिळ्या चपात्या होत्या, तर त्या चपात्या आम्ही थोड्याशा तळून घेतो आहे तेलामध्ये, जेणेकरून त्या थोड्याशा कडक होतील। शिळ्या चपात्या कोणी तर खात नाही, पण म्हटलं की हे असा प्रकार केल्यानंतर मग खातील तरी चहाबरोबर, नाही तर कशाबरोबर। तर प्रीतीने ही रेसिपी सांगितली होती की ही असं असं करूया म्हणून, तर मी आता हे करत होते। तेलामध्ये चपात्या तळायचं काम चालू होतं, तर आणि ह्या चपात्या एवढ्या अजून करायच्या बाकी होत्या, एवढ्या चपात्या रात्रीच्या शिळ्या पडलेल्या, कारण कोणी जेवलं नव्हतं जास्त त्याच्यामुळे। तर मग आता एवढ्या चपात्या शिळ्या आपल्याला टाकून नाही द्यायच्या, ते न टाकता आपण असं करू शकतो। तर आता मी भाजले आणि भाजू नका हे अशा झालेल्या आहेत, तर मस्तपैकी असा कुरकुरीत लागत होत्या, मस्त छान टेस्टी लागत होत्या, टेस्ट आली होती मस्त, आणि चहाबरोबर एकदम छान असा स्वाद येत होता त्याचा। तर तुम्ही पण ट्राय करून बघा। आता ह्याचं तेल आपल्याला जे आहे ते व्यवस्थित निखळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तेलकट लागलं नाही पाहिजे, आणि तेलकट आपल्या स्किनसाठी, आपल्या आरोग्यासाठी काय हानिकारक असतं, त्यामुळे सगळं तेल ह्याचं निथळून घ्यायचं। थोडा वेळ मी तर गॅसवरच ठेवते इथे, मी अजून काय म्हणतात त्याला प्लेट घेतली नव्हती, त्यासाठी मी इथं गॅसवरच ठेवते आणि नंतर मग हे प्लेटीमध्ये ठेवणार आहे। तर आता मी सगळं तेल ह्याचं निकळून घेते मस्तपैकी, आणि त्याच्यानंतर मग आपण हे थंड झाल्यानंतर आपण हे खाणार आहोत चहासोबत आणि नाश्ता करणार आहोत याचाच। तर अशा प्रकारे हे तळून झालेलं आहे, सर्वच हे तळलेलं आहे आणि हे बघा कसं दिसतंय, सगळं दिसायला पण मस्त दिसतं आहे, कलर पण छान आला आहे आणि मस्त असं हे दिसतं आहे, थोडेफार कळपलेले असते पण ते जे जळलेलेच आहेत ना, जे लाल लाल, तेच एकदम छान लागत होते। तर तुम्ही पण तसंच करा, बघा, खा, मस्त खा, स्वस्त राहा आणि वाया घालू नका। तर त्याचबरोबर आता मी इथं भाजी घेते, लसूण भाजी करायला इथं मी मिरच्या लसूण वगैरे कुटते आहे। तर आता मला भाजी पण करायची आहे आणि समीक्षा तोपर्यंत स्कूलला गेलेली, समीक्षाला आज टिफिनला दिलं होतं जाम चपाती, त्याच्यामुळे ती आज खूप खुश होती, जरा वेगळं काहीतरी। तर आता मी चपात्या या माझ्या हातच्या चपात्या आहेत, तर लाटायचा मी छानपैकी प्रयत्न करते, कारण खूप वर्ष झाली माझं पण हातातून चपात्या गेलेल्या आहेत बनवायच्या, कधी ती गावाला गेले तरच मला चपात्या बनवायला लागतात, पण आता समीक्षाला घाई होती त्याच्यामुळे मग माझ्याकडंच होत्या चपात्या बनवणं। तर मी बनवते आहे चपात्या मस्तपैकी, अशा चपात्या शेकते आणि नंतर मग समीक्षा जाईल स्कूलमध्ये आणि मग नंतर मग बाकीचं रुटीन तुम्हाला दाखवेलच। तर आज माझ्या तुम्ही भाज्या, वेगवेगळ्या भाज्या बघितल्यात, रेसिपीज बघितल्यात, खूप छान छान कमेंट असते तुमच्या रेसिपींनी, माझ्या रेसिप्या सगळ्यांना आवडतात, त्यासाठी खरोखरच धन्यवाद की तुम्हाला आवडतं। बघितलं नव्हतं ती माझी चपाती, बघितली नव्हती मी चपाती कशी बनवते, तर हे पीठ थोडंसं मी पटापट हे केलं होतं त्याच्यामुळे चपाती थोडीशी फुगत नाही आहे। तर आता छानपैकी अशा मस्त तेलावर मस्त सगळ्या बाजूने भाजून घ्यायची आणि बघा कशी फुगली मस्त चपाती। सॉरी, थोडंसं नॉनस्टॉप बोलल्यामुळे जास्त खोकला येतो आहे आणि काल थोडेसे बोरं खाले ना, त्याच्यामुळे पण मला थोडासा खोकला आणखीन वाढला माझा। तर आता माझे चपाती वगैरे झालेले आहे, तीन ते चार मी चपात्या केल्या आणि त्याच्यानंतर मग मी बास केलं, कारण नाश्त्याला आणि डब्याला दोघींना, त्याच्यामुळे मग तेवढ्या चपात्या केल्या आणि नंतरच्या मग प्रीती हे करणार, त्याच्यानंतर मी भाजी बनवली, तर तुम्ही बघितलंच मी भाजी बनवलेली।
तर आता इथे चपाती आपली शेकलेली शेकून झालेली मस्तपैकी. मी चपाती कशी बनवते हे पण सांगा मला, कारण माझ्या जास्त मोठ्या चपात्या नसतात, मला नॉर्मलच चपात्या आवडतात आणि त्या खायला पण आवडतात. बारीक अशा लाटलेल्या आवडतात, पातळ आणि त्याच्या कड्या पण लाटलेल्याच आवडतात छान. आणि भाजलेली सगळीकडनं भाजलेली, थोडीशी कच्ची तरी असली तरी मला अजिबात नाही आवडत, त्याच्यामुळे माझ्या चपात्या अशा असतात. कशा वाटल्या नक्की सांगा. तर इथं बाळ झोपते, माझ्या मांडीवर बाळ झोपते, बाळाला थोडंसं बरं नव्हतं रात्री, थोडंसं त्याला ताप थोडासा आला होता त्याच्यामुळे त्याला बरं नाही आहे. आणि इथं मी मांडीवर त्याला घेऊन थापटते आहे. तर आमचं बाळ झोपताना सुद्धा त्याला आवाज लागतो कसला तरी, तिच्या आईने तिला तशी सवय लावली आवाज करायची, त्याच्यामुळं ती झोपताना सुद्धा आवाज, आता टी व्हीचा आवाज येतोय तरच झोपती, नाही तर मग बंद झाला की मग ती लगेच ती रडायला लागते. असं तिचं झोपायचं मी प्रयत्न करते. तर आता हे आहे वेदांचं स्केच काढलेलं, तुम्हाला मी दाखवते. कसं वाटतंय नक्की सांगा मला बरं. जसं की मी सांगितलं, वेदांतला चित्रकलेची खूप आवड आहे, त्याला स्केचेस ड्रॉइंग काढायला खूप आवडतं भरपूर प्रमाणात. तो अभ्यास थोडासा करेल पण चित्र हे काढेल. तर हे काढलेलं वेदांनी एक चित्र आहे, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण एक चित्र दाखवलेलं आणि हे एक त्याच्यानंतर. कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर इथे आता आपल्याला बनवायची आहे संध्याकाळची भाजी. आणि मी आता ही भाजी बनवलेली होती पण मी काही कारणास्तव आतमध्ये गेलं तर ती भाजी पूर्ण आटलेली होती. तर त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवलं आणि थोडंसं उकळू दिलं. आणि त्याच्यानंतर आपण जो तडका लावतो लसणाचा वगैरे, तर तो तडका मला या भाजीला लावायचा आहे, मटकीला लावायचा आहे. तर इथं जेवायला बसलेले आहेत घेऊन सगळेजण, यांना केलेलं आहे चिकन, आम्हाला मटकी. तर आता हे जेवण वाढायचं काम चाललं आहे, तोपर्यंत माझं म्हणलं तडका लावून घ्यावा इथं. तर आता मी इथं भाजीला लावते आहे तडका, त्याच्यामध्ये टाकायचं आहे मोहरी टाकलेली आहे, त्याच्यानंतर मी अद्रक काय म्हणतात त्यांना कढीपत्ता टाकला आहे आणि थोडीसे लसूण टाकला आहे. तर थोडासा कढीपत्ता लसूण थोडासा काळपट झाला आहे आणि तो तसाच आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि हे टाकलं ना भाजीचा सुगंध खूप छान होती आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर आता सगळेजण इथे जेवायला बसलेले, या जेवायला सगळ्यांनी, जेवण करायला या सगळ्यांनी, आमचा जेवायचा टाईम झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मग हे दुसरं फ्रेंड्स, आत्ताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण आत्ता केलं, किती वाजले ग, किती वाजता जेवण केलं? कारण सकाळचं नाश्ता लवकर होत नाही, उशिरा होतं, त्याच्यामुळे मग जेवण करायला लेट. मी आत्ता बघा झालेले आई पप्पा सासू सासरे, तुम्हाला खेळणं चालले नातवांसोबत खेळणं चाललंय, त्यांचं जिजी 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 चाललंय, बारकेला खेळायचं चाललंय. आणि आता आम्ही बसलो इकडे किचन मध्ये, आम्ही बसले आता किचन मध्ये, जेवण वगैरे झालेलं आहे, आता स्वयंपाक वगैरे करायचं. तर आता चला सासूबाई आलत म्हटलं, आता त्यांच्याच हातात द्यायचं सगळं कारभार, कारभार देऊन मोकळा व्हायचा, शांत आपल्या मनाला शांतता, त्यांच्या मनाला शांतता, सगळीकडे शांतता, डोक्यात टेन्शन नाही घ्यायचं काय बरोबर का नाही. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.